वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. आपण चाललोय बाहेर नाश्ता घ्यायला. पूजा घरी नाश्त्याची तयारी करते, तर जस्ट ॲडिशनल म्हणून आपण इडली, मेंदूवडा आणि काही दुसरे स्नॅक्स घ्यायला चाललोय. होपसो जास्ती गर्दी नसावी त्या दुकानावरती, कारण की हा सकाळचा म्हणजे 9-10 वाजताचा टाईम आहे, तर त्यांच्याकडे जरा जास्त भीड असते अशा टायमाला. जे पण ह्या सगळ्या ऑफिसमध्ये जात असतात ते सगळे तिथं थांबून इडली खातात. तर त्यात आज पूजाने घेतली सुट्टी म्हणून पूजा घरीच आहे. पूजा आणि गुट्टी कदाचित बाहेर चालले शॉपिंगला, तर आपण पण जाणार आहे, पण आपण शॉपिंगमध्ये नाही थांबणार. मी भाव्याला घेऊन आपण कुठेतरी आजूबाजूला कुठेतरी फिरायला जाऊ. नाही तेवढी गर्दी नाही आहे, तेवढी घरी पोहोचलो आहोत फ्रेंड्स आपण, आणि टाइम झाला नाश्त्याचा. इडली वडा आणि ब्लॅक टी. भाव्या तुला तिला पण दे इडली, तिला इडली देवाल्यांनी पण तसंच चालू केलंय, आणि सगळ्यांचंच तसं आहे. एअरटेलचं तर खूप अगोदरपासून आहे, पहिला वाट बघतात. हा आपण हॅलो बोलण्याची वाट बघतात, आणि मग बोलल्यानंतर मग कस्टमर केअर वाले बोलायला चालू करतात. ते पण IVR मशीन. अच्छा अच्छा, वो रीडिंग लेने आए हो कि अच्छा टेस्टिंग हो रहा है, सामान निकालने का? नहीं नहीं सामान निकालने, देखिए लीकेज वगैरह है. हाँ भाई चेक कर. लिक्विड कुछ खराब है क्या? नहीं नहीं पानी. कुछ बनाना है क्या अभी? हाँ दोपहर तक. कभी अभी 10-5 मिनट चालू रहेगा बस, उसके बाद 6 बजे तक बंद रहेगा. मैं तुला काय बोललेलो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद आहे. टाइम तक रहेगा चालू? ये मैं जब तक ऊपर तक चेक नहीं कर लूंगा तब तक चालू रहेगा. फिर भी टाइम आधा घंटा जास्त से जास्त. ठीक है बना लीजिए सर, तब आके ना बंद करेंगे. ठीक है चलिए. आता बंद करना है? हां किती वेळ? अर्धा तास. अर्धा. अरे मग काय काय करते कशा? जा काय तरी येतात. हां बाहेर जाणारच आहे ना येताना. हा अरे खिचडी भात तरी बनवते ना. बोर्ड वरती पण लिहिलेलं, तर हे हे डोकं लावतात हे सगळं की रात्रीच बंद करणार आहे. पोचला असेल तो वरच्या फ्लोअर. काही गडबडीमध्ये भांडे पण धुणं चालू आहे, आणि एका बाजूला खिचडी पण बनवणं चालू आहे. जे काय दिवसाचा प्लॅन होता बनवायचा सगळा झाला चौकट, कारण की तो जो आता माणूस आला होता घरी तो ऍक्च्युली गॅस पाईपलाईन लीक होती की नाही तो बघायला आलेला, आणि त्यासोबतच तो सांगायला आलेला की पूर्ण बिल्डिंगचं तो चेक करणार आहे पहिला, आणि मग नंतरला पूर्ण गॅस पाईपलाईन होणार आहे बंद बिल्डिंगची. ते डायरेक्ट संध्याकाळी 6 उघडणार आहे, म्हणून आता इन्स्टंट जेवण ते म्हणजे खिचडी आता बनवायची तयारी चालू झाली आहे. बरं झालं म्हणजे किचन आता थोडं 6 संध्याकाळपर्यंत बंद. 12:30 होत आहेत आता, आणि थोड्या वेळातच मी जेवण वगैरे करून आपण निघू एकदा असं बाहेर. आपल्याला डेंजर या वाचून राहा सगळ्यांनी जेवढे पण आतमध्ये उभे आहेत. जरा स्टेप्स आहेत तिथे, तू या कोपऱ्यात राहा गुटी त्या कोपऱ्यात राहा. कुकर उडाला काय झाकण पण उडालं तरी तर मधल्या मध्ये आलं पाहिजे. किती वेळा लावलाय त्याचं ते कचरा बिचरा अडकला असेल. मला पण भीती वाटते बाबा, म्हणून आता हे कुकर लावला ना आपण हा पडदा सोडतो किचनचा, म्हणजे उडला तरी त्या पडद्याला लागून आत पडला पाहिजे. ही मला लांबून सांगते आज गॅस बंद करू नये करून. चालेल फ्रेंड दुपारच्या जेवणाची वेळ, मिरचीचा ठेचा भाकर आणि थोडेसे स्नॅक्स हे, आणि त्यासोबत खिचडी बने, पण ती हे सगळं झाल्यानंतर खाणार आहे. भाव्याला भरवून झालंय मग असेच ना भरवलं ना की भरवलंय पटकन गेले जेवतानाच हे सगळे कार्यक्रम करायचे असतात भावाला पण. बघत चालले मग ना ला 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 कपडा घेऊन आला. कपडा घेऊन जा बेटा, हात धुणे जा, हात धुणे, हात पाय धुणे जा. घेऊन उभा राहिला तिथं खिडकी तो. हे ॲक्च्युली आता जे वरती आता व्हाईट डिस्टेंबर मारलं होतं फ्रेंड्स आतापर्यंत, आता वेळ पेंट मारायचा, तर आपल्या फ्लोअरपर्यंत येईलच आता पेंट. आय थिंक इट्स टाईम टू क्लोज आर विंडो. आता सगळं कलरचे छिटे आपल्याला गेलेले असतील. बोललो होतं फ्रेंड्सने हे जितकं चांगलं केलं होतं यांनी पाणी वगैरे मारून कलर मारून, ते पुन्हा वरतून सगळे कचरा बिचरा पडून हवा. ह्याच्यापेक्षा जास्त होतं आता त्या अधूनमधून आपण इथून झाडू किंवा काठीनी पाडतो सगळं काय चालली जेव्हा सकाळी झाडू वाला येतो.
किती रंग पडू नये, गाड्या बिड्या उभ्या असतात म्हणून म्हणून त्यांनी ब्लॅक प्लॅस्टिक गाड्यांवर टाकले आणि जमिनीवरती पण त्यांनी ग्रीन कलरचं कार्पेट टाकलं. पूर्णपणे गोष्टींची काळजी घेतली आहे की आपण जर काम करतो तर दुसऱ्या कोणाला काहीच कसलाच त्रास नको व्हायला. हा काय कलर आहे जो आपल्या त्या बिल्डिंगला दिला जातो? हा मीटर लाईट ब्राऊनच बोलेल. पूजा लिंकिंग रोडला वगैरे चालली आहे गुड्डी सोबत आणि मी जाणार आहे बँडस्टँडला भावेला घेऊन. तर पटपट एक शॉर्ट बनवायचे आपल्याला, त्यासाठी पूजाने जस्ट काचेवरती ते कॉलिनील मारून त्यांनी पुसून घेतलंय. निघालो होतो आपण बँडरला फ्रेंड्स. तर गुड्डी आणि मामी ऍक्च्युली पाचच्या दुसऱ्या ऑटोमध्ये आहेत, कारण की आपण चार होतो आणि चौघांना एका ऑटोमध्ये घेत नाही तर वेगवेगळ्या ऑटोमधून चाललं. तर जस्ट पोहोचतच आहोत आपण राम मंदिर. मम्मीकडे कन्फर्म नाही रे जाईल की नाही आता, कारण की आपल्याला संध्याकाळी परत पाणी पण भरायचं, 8:30 वाजेपर्यंत रिटर्न घरी आलो पाहिजे रे. किंवा रेक्लेमेशनला जाऊ हा पूजा. अरे बाबा मी आलेलो असेल, मला एक तिकीट दे माझं रिटर्नवालं, मला जमलं तर मी माझं फिरून चालल्यावर ते रिटर्न येईल पण. मग त्याचं टाईला पाण्याचं टेन्शन आहे फक्त. ए आता शिडनवरून उतरत होतो तर मी या साईडला होतो आणि पूजा या बाजूला होती. पूजा काहीतरी बोलते आता पण चिडचिड करते, आता तिला ते लक्षात नाही राहत किंवा काय माहिती की हाय माझा प्रॉब्लेम आहे कानाचा या साईडचा. पूजा इथं उभी आहे तर मी त्या साईडला आहे, तर मला ह्या साईडचा कान आहे ना फ्रेंड्स म्हणजे माझा राईट साईडचा कान काम नाही करत लहानपणापासून. ऍक्च्युली तिथे जयंतीमध्ये होतो बँड्राला आणि तो जो फटाका असतो ना वरती जाऊन फुटतो मोठा असं स्टार टाईप, तर तो मी मला वाटलं तर ती फुटलाय तो करून आणि तो मी उचलून असं मी फेकायला गेलो की मला वाटलं तो रस्त्यातून हटवतो त्याला, तर तसं फेकायला गेलो तर तो कानाच्या इथे तिथं फुटला तो असं फेकायला. हा जेंट्स मग मी कुठं चढणार अजून दुसरा कपचून पकडून ठेवतात इथं फटाका फेकताना मला कानाचा इथंच फुटला, तेव्हापासून या कानाचा पडदा ऍक्च्युली बंद झालाय. डॉक्टर वगैरे पण केलं सगळं काय बट त्यांचं म्हणणं आहे की ती नस आहे कानाची ती आपल्याआप खुलेल, त्याच्यावरती इलाज काहीच नाही. बघशील ना बँड्रा स्टेशनला पोहोचलो आपण फ्रेंड्स आणि इथून आता वेगवेगळे होणार आहे. तर त्याच थोडीशी स्टेशन वरती फोन नव्हता काढला कारण की बँड्रा स्टेशन आणि दादर स्टेशन वरती अरे मला नाही आवडत यार, नाही नको. ऑलरेडी माझ्यासोबत बँड्रा स्टेशन आणि दादर स्टेशन दोन्ही पण ठिकाणी एक फोनला घेऊन हादसा झालाय, तर मला इथे तेवढं सेफ नव्हतं वाटत म्हणून प्लॅटफॉर्म वरती किंवा वरती पण मी काही हे नाही केलं. आता खालती आलो तर बघ हे पूर्ण म्हणजे बदललंय बँड्रा स्टेशन पण पूर्ण रिक्षा आणि ट्रॅफिक असेल. नाही करू शकणार तू सर मी बोलते आता करा मम्मीला दादा करा दादा. अरे बेटा आपण पण दुसरीकडे चाललोय, आपण थोड्या वेळेला जाऊ आणि नंतर आपण गली जाऊया. जाऊ दे जाऊ दे रडू नका चुप चुप. तर आपण थांबलोय बसच्या लाईन मध्ये, इथून जाणार आहे बँड स्टँडला बस पकडून. पोचलो होतो आपण बँड्रा बँड स्टँडला फ्रेंड्स. तर जस्ट लास्ट स्टॉप होता इथे फादर एंगल कॉलेजच्या इथे. इथे तर इथेच या फादर एंगल कॉलेजमध्येच मी पण माझा टेक्निकल कोर्स कम्प्लीट केला होता, तर म्हटलं इथंच येऊन बसतो कारण की भाव्या पण गेली आहे झोपून बसमध्ये हवा लागल्या. तर भाव्यासाठी घेणार होतो आपण ब्रेड जॅम किंवा ब्रेड बटर, बट सध्या ती इतक्या झोप येते की ती उठत देखील नाही आहे. तर थोड्या वेळ इथे बसू गार्डनमध्ये आणि नंतरला मग पुढे वॉक करत जाऊ. गार्डनचा असा काही व्ह्यू आहे, मला वाटलं भाव्या इथे येऊन खेळेल बट भाव्या गेली आहे झोपून. हा काय येते काय ते बाप काय काय काय. चला उतरा जा खेळा खेळ जा. अरे वा अरे वा काय दे काय दे काय बतुक बसते वलती. हा घे कोण आहे गलत बघूला टाटा. अरे वाव्याचं फ्लावर थँक्यू बेबी थँक्यू. बापरे कसे आहे ते काय समुंदर.
भावेचे आपण सॅन्डल्स काढून टाकले फ्रेंड्स आणि तिला असंच बेअर फूट खेळायला दिलं. म्हणजे थोडेसे तिला असं म्हणजे पाहिजे होतं मला असं. या एका बाजूनी सनशाईन, परत हवा मोकळी, भाव्या बेअर फूट म्हणजे विदाऊट चप्पल असं सगळं गवतामध्ये खेळते वगैरे. तर आपल्या इथे तर कधी गेलो नाही, बट आतापासून जसं पण टाईम भेटत जाईल तसं तसं आपण भाव्याला घेऊन बाहेर फिरायला जाणार आहे. म्हणजेच तिला पण थोडंसं बरं वाटेल थोडंसं बाहेर पण खेळून, नाही तर ते भाव्या जास्त करून घरामध्येच असते. पकडू तुला, पकडू. तर इथं बसल्या बसल्या सनसेट झालाय फ्रेंड्स आणि खूप दिवसानंतर असं मी तरी एखाद्या सी साईडला बसून थोडासा टाइम स्पेंड केला. मी ऍक्च्युली शॉर्ट एडिट करत होतो आणि त्यातच बऱ्यापैकी वेळ गेला, अजून तो अपलोड झाला नाही कारण की इथं बसलो इथं माझा इंटरनेट स्पीड तेवढा काम करत नाही आहे. भाव्या त्यांना पाणी द्यायला चालली आहे. चला बुक्स इथं पण तसंच चालू झाले वरती चढायची. काय वाटतं फ्रेंड्स भाव्या चढेल त्याच्यावरती? नाही कारण की तिला ग्रीपच नाही भेटत कुठं चढण्याला. वेल ट्राय बुकी. तर फ्रेंड्स आपण जस्ट इथं थांबल्या त्या पार्कच्या बाहेरून ब्रेड बटर घेतलाय जस्ट भाव्यासाठी. जस्ट 20 रुपीजला एक ब्रेड बटर पडतो. आता तर फिरतोच इथे, तर जस्ट पाठी बघायला भेटलं की कोणीतरी काही प्रिव्हियस व्लॉग मध्ये आपण नव्हतं बघितलं बस स्टॉप वरती पण चार्जिंगचे पोर्ट्स आहेत वगैरे. तर कोणीतरी चार्जिंग करते त्याच्यावरून समजलं की हा ते चालू असतात पोर्ट्स. उद्याचा मला फोन येऊन गेला, ती विचारत होती की तू कुठे आहेस आता आणि कधीपर्यंत निघायचं आहे. थोड्या वेळात आपण निघूच इथून, पण जस्ट इथं आलोच आहे तर थोडंसं 5-10 मिनिटं थोडंसं वॉक करू म्हटलं आणि नंतरला जाऊ कारण की आता टाईम आहे संध्याकाळचा. थोडासा एकदम पण अंधार नाही पडलाय, थोडाफार तरी उजेड आहे. तर भाव्याला ॲटलीस्ट थोडीतरी नदी वगैरे थोडंसं दाखवतात मग नंतरला निघतो. जाताना पण आपण वेगवेगळंच निघणार आहे. मी पूजाला म्हटलं तू हो पुढे, तू मी नंतरला भाव्याला पाठवून घेऊन येतो. जे जितक्या जवळ राहतात ना तेवढ्या गोष्टींकडे जात नाही. आता मी इकडचा जर बँड असतो तर मी बँडस्टँडला खूप रेअरली आलो आहे. ते कॉलेज चालू असताना येणं जाणं व्हायचं पण तरी पण आम्ही बँडस्टँडला कधी असं बसलो नाही येऊन. आता भाव्याला थोड्या वेळ समोरचं दाखवतो घेऊ आणि त्याच्यानंतरला मग आपण घरी निघू. आपल्या समोरच फ्रूट चाट पण आहे. बघा मला माहिती आहे हे घेतलं की ना तरी मला शांततेत खाऊन देणार नाही स्वतः खाणार आहे. तसं आपण ब्रेड बटर खाल्ले तर पाहिजे तुला खायचं. छानपैकी हवा येते आणि शांतता आहे. आरामात थोड्या वेळ बसू आणि मग नंतरला निघू घरी. शूज पडला सिंड्रेलाचा, परत शूज पडला आहे ना, सारखं शूज पाडते ना, मुद्दा पण करते ना बुगी. काय खाणार आहे तू? देतो शेंगदाणा देतो. तर फ्रेंड्स वेळ झाला आता इथून निघायचा. जस्ट निघता निघता तिथे नजर पडली तरी बघा, तर समोर ऍक्च्युली मन्नत फास्ट फूड दिसतं. शाहरुख खानचा पाठी बंगलो पण आहे आणि समोर त्याचं दुकान पण आहे हे आज समजलं इथं आल्यामुळे. बस भेटली फ्रेंड्स आपल्याला आणि आपण आता चाललो आहे स्टेशनकडे. एवढंच की यायच्या वेळेस जितकी आपल्याला बस मोकळी भेटलेली जाताना त्याच्याच एवढी आपल्याला बस भरलेली भेटली आणि जस्ट आत्ताच सीट भेटली आपल्याला. त्याचसोबतच इथं मस्ती चालली आहे खूप सारी. बसमध्ये पण आले होते शूज पडला. तर फ्रेंड्स पोहोचलो आहोत बँड्रा स्टेशनला आणि म्हणजे बस डेपोवरती पोहोचलोय. बस डेपोच्या साईडलाच बँड्रा स्टेशन पण आहे. ज्यूस वगैरे प्यायचं होतं काहीतरी पण उशीर होईल फार कारण की पूजा जस्ट बोलणं झालं. पूजा पोहोचली आपलं गोरेगाव स्टेशन जवळ, म्हणून आपण एक काम करू आपण पटपट जाऊ. बघू गेलो तर ही आपली हार्बर लाईन वाली जी आहे बँड्रा टू गोरेगाव त्यांनी जाऊ कारण की वेस्टर्न लाईननी गेलोच तर त्याच्यामध्ये जास्त गर्दी भेटणार आहे. काय तू बेटा आता टाईम नाही आपल्याकडे, मम्मा थांबली आपलं वेट करायची ते. काय पिणार आहे तू? आपण एक्झॅक्ट बँड्रा स्टेशनला पोहोचलो आहोत. पैसे दोन दिसतात ग्रे टी शर्ट आणि ऑलिव्ह ग्रीन कलरमध्ये. हे तो कसं फोनचा ना हा जो ग्रे टी शर्टवाला आहे तो मी असं होतो आता बँड्रा स्टेशनचा क्लिप काढत होतो तेव्हा एकदम बाजूनी गेला आणि तो जस्ट म्हणजे आपल्या साईडला हात त्याचा वळणारच होता तितक्यात मी फोन लगेच आतमध्ये खाली ठेवला तर तो स्ट्रेट चालला. आता खाली तर आहे बँड्रा टू भायंदर ट्रेन लागले
एवढं कन्फर्म आहे की अंधेरीला पोहोचेपर्यंत पूर्ण भरलेली असेल, म्हणून आपण ही सोडू आणि गपचूप हार्बर लाईनची पकडू. इथं वेगळीच गाडी चालू आहे. तर वरतीच थांबलो होतो आपण प्लॅटफॉर्मवरती. तर पाठीवा गोरेगावचीच ट्रेन लागली बरोबर, तर बरं झालं आपण जास्त पुढे गेलो ना. आता ह्या ट्रेनमध्ये थोडीफार गर्दी असेल तर ठीक आहे, कारण की जशी पण ही ट्रेन गोरेगावला थांबणार आहे तर लास्ट स्टॉप स्टेशन आल्यावरती आपल्याला उतरायला भेटेलच. दुसऱ्या ट्रेनमधून गेलो असतो तर यार बोरवली किंवा विरारपर्यंत मग उतरायलाच भेटलं नसतं. तर ट्रेनमध्ये चढलो तर आहोत आपण, बट पूर्णपणे ट्रेन पॅक आहे. ॲटलीस्ट उभा राहिला तरी जागा भेटली येते, तर नो प्रॉब्लेम. ॲटलीस्ट आपल्याला जस्ट गोरेगाव पर्यंत पोहोचू तरी एकदा काही की बाय रोड पण आता जायचा विचार केला असता तर आता तेव्हा पण ट्रॅफिक भेटलं जात. मला वाटलेलं ही ट्रेन खाली भेटेल हार्बर लाईन वाली, बट आज या ट्रेन मध्ये ट्रॅव्हल केल्यामुळे समजलं की ही पण भरलेली जास्त. बस हिची मस्ती चालू झाली. आसपास अवतीभोवती जेवढे पण उभे सगळ्यांसोबत हात मारतीये किंवा आवाज देते किंवा खेळणं चालू आहे काय ना काय पकड वरती बनव. फायनली फ्रेंड्स आपण अंधेरीला पोहोचलोय, तेव्हा जाऊन कुठे सीट भेटली आणि थोडीफार ट्रेन पण खाली झाली. बस अजून दोन स्टेशन, त्याच्यानंतर आपल्याला उतरायचं आहे. इथे अजून मस्ती चालूच आहे. मला वाटलेलं गपचूप बसेल किंवा झोपून जाईल, पण चालूच आहे. कुणाला बघून हाय, कुणाला बघून बाय, मस्ती करणं खेळणं. आपण राम मंदिर स्टेशनला फ्रेंड्स, आणि आता शूज घातलेत. सारखी बसल्या बसल्या शूज तर त्यांनी खूप वेळा पाडलेत. स्टेशनवरून घरी जाताना जे मध्ये स्ट्रीट फूड गल्ली टाईप लागतंय, तर इथून आपण जस्ट एक उसाचा ज्यूस घेतो थोडासा. थोडा ज्यूस भाव्या, थोडा ज्यूस मी असं करून शेअर करून पिणार आहे, कारण की मला माहिती आहे पूर्ण पिणार नाही आहे ना. पिणार नाही पिणार ना. ज्यूस वगैरे पिऊन झालंय फ्रेंड्स आणि आपण आता निघालोय घरी. भाव्यानी पिला, आय थिंक हिला आवडलं असेल त्यामुळे पिला त्यांनी पूर्ण ग्लास भरून. कशी वाटत गेली हो? त्या गोष्टीसाठी पूजाने धावपळ केली आहे घरी यायची. पाणी आलं जस्ट, आपण पण पोहोचलो फ्रेंड्स 9 वाजताच घरी. तू कोणत्या ट्रेनने आली? त्याला जागा नाही भेटलेली, उभं खूप बचडीत होती. गुड्डी आणि मामी पण थोड्या वेळात पोहोचले फ्रेंड्स घरी, आणि गुड्डीनी येत आहे भाव्यासाठी सेम तसा जो गुड्डीने ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये बघितला होता भाव्यासाठी, जो आपण एक ब्लॉग मध्ये दाखवला होता. तर गुड्डीने ठरवून तसा सेम फ्रॉक घेऊन आले. हा गुड्डी, ते माझ्यावर टीशर्ट नाही दिसलं. हा भाव्याला ऍक्च्युली आपण आंघोळ घालून टाकले बाहेरून आल्यामुळे, तर आता ती अरे आताच घालते. अरे ट्राय करून बघते. बाबूला म्हणायचं पजा नाही ऐकून ऐकून भाव्या मला भाव्या पण बाबू बोलायला लागले, आणि माझं ऐकून ऐकून पूजाला पजा बोलायला लागले भाव्या. अरे भाव्या, अरे वा भाव्या, अरे वा दिसत नाही सकाळीची गॅस पाईपलाईन बंद केली होती, ती नंतर आपल्या घरी परत चालूच नाही झाली, म्हणून बिल्डिंगचे सेक्रेटरी चेक करायला आले होते की काय प्रॉब्लेम आहे. नकली चालू झालंय, चाचा आले होते त्यांनी चेक केलं तर चालू झालं. ते काय रे आलंय? हा चालू झालं. अरे त्यांनी दाखवलं पाईप फिरून मग चालू झाला. कोणता पाईप? त्याचा जो नॉब आहे ना तो त्यांनी बस चालू बंद केला. कसं चालू झाला आता? पुढे काय बोलतोय तू? ऑर्डर केलं. काय ऑर्डर केला? फ्राईड राईस आणि तंदुरी. कशाला गुड्डी? शेजवान चटणी सांगितले पण नको रे, घरी बनवलं असतं ना. आता पेप्सी वगैरे काय केलं? काय केलं?
ऑर्डर केलं. काय केलं? फ्राईड राईस. अरे यार, मी अर्षला तेच बोलणार होती. आमचा आल्याबरोबर तोच विषय झाला की जाऊया करून. तेच बोललेला. काय बोलला होता? जाय असं खायला करून. घशाला गुडली काय थम्सअप किंवा पेप्सी? त्याचं काय भलतच असेल. याचं काय भलत? तू कुठं गेली होती वरती विचारायला? ते वरच्यान घड काय बोलले ते? पण ते नाहीत वरचे. मग कोणीतरी वेगळंच होत. ती बाई वेगळीच होती. साडी तर आपल्याला रोज खिडकीतून दिसते. मग त्यांनी का रूम बदलला नसेल? मग बोलायला पाहिजे होतं. आता साडीचं मी विसरली. अरे राहू दे. राहू दे. काय काय शॉपिंग केली राहू? बघ काय काय केली. मी एक पण नाही गेले. कुठे मी काय काय घेतलं? आपण विचारलंच नाही. हे बाई घे. हा अच्छा साडी. हे आता तू घालू शकते यार. आम्ही नाही नाही मी कधी थांबवलं नाही. ठीक आहे. तू काय मी तुला कधीच थांबवत नाही काय कपडे घालण्यापासून. तुला बघायचं का? बॅग 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 माझे पण किती पडली? बॅग चेंज खराब. ही इथे 100 रुपये. हे काय आहे? शर्ट. कवर छपवा दो अखबार में. सेम सनी देओल. भावे त्यांच्यासोबत खेळते. त्या बेटीच्या आजोबा आहेत. बटू आपल्याला नाही दिलं ते बाबा. त्यांना दे तू. तर त्यांना दिला. जा बाबा. तर फ्रेंड्स, गुडीकडून जी आता रात्रीची ट्रीट होती ती आली आहे झोमॅटो वरून. गुडी शेठ. ए बाबा, मी माणूस. चिकन तंदुरी फ्राईड राईस. आणि चुकून तू मैत्रिणीचं तर ना ऑर्डर केलं. उद्या मैत्रिणीचा गुड्डीचा बर्थडे. गुड्डी विश कर दिला. हॅपी बर्थडे कोमल. बघ तुझ्या बाबूच्या ब्लॉग मध्ये तुझं नाव आलंय. बघ. हॅपी बर्थडे कोमल. पूजा. हॅपी बर्थडे कोमल. चिकन नगेट्स ते उघडे खाल्ले होते बाबाच्या टाइमला. म्हणून बाबाला चिकनला आवडते ना. रात्री लिंबू लिंबू नाही देते वाटतं. चिकन तंदुरी सगळं चालत. आज माझा मंगळवार. अरे बापरे. ठीक आहे ना. काय होत? बापरे भाभीओ. माहिती आहे तिला सगळं पोटात असताना तेव्हापासून. खाना अजून एक घास खाल्ला नाहीये. आराम माझा भाई. माझ्या पाठी अजिबात लागायचं नाही. पहिला खरडा संपवलाय. संपला. अजून थोडासा घे. खरडा संपल्यानंतर मग हे सगळं खाणार. तू खा ना. तू माझ्याकडे नको लक्ष दे. जाऊ पूजा जेवताना. गेले 4 वर्ष कसरत लावले. काय जेव पटापट. 4 वर्ष तुला सवय व्हायला पाहिजे होती. जेवू दे त्याला. कसं पण जेवताना अजिबात घाई ना. आरामात. नाही का पण आरामात. एक घास 32-35 वेळा चावून ना. मम्मी फ्राईड राईस खाते हाताने आणि बाल तंदुरी खाते काटा चमच्याने. कलर काढला म्हणजे काय? कलर केलाय ना त्यांनी. मग कलर काढलाय का? काढला. केलाय का? नाही काढला. म्हणजे काढला म्हणजे काढून टाकला भिंतीवरून. काढूनच टाकला. मग त्यांनी तर कलर केले आज दुपारी बाहेरची भिंत. इथेच होतो फ्रेंड्स आजचा ब्लॉग पूर्ण. इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण लवकर उद्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. टाटा. गाणं बोला. आई उद्या तिला पण लागलं. ते डोकं पकड. मला खरं डोकं हल्लंय माझं पण. खराब असते. राखण करते मी रावजी. पुढे नाहीत मला. तर हे होतं आजचं सॉंग ऑफ द डे फ्रेंड्स. पूजा कडून होप सो तुम्हाला आवडलं असेल. ख्वाहिशे जो थी मेरी बस ख्वाहिश ही रह गई. कभी ना सोचा तुझे बस रोया यू ही खुद से. यू दिल को संभलता रहा मैं रोया तुझे ढूंढ. गेलो तो खाली रात्री वॉक करायला जाऊ. जाणार आहे पूजा? कामाला कळ मग. आत्ताच जा कामाला. कट रे.
पकड़ रे पकड़ रे फ्रेंडशिप 12 वाजलेत रात्रीचे आणि कुठे तिच्या फ्रेंडला विश करते हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कोमल थँक्यू दादा.